नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्ट आवडते तर आज आपण चित्रावर छानशी गोष्ट बनवू। विद्यार्थी मित्रांनो, आता हे चित्र पहा। या चित्रामध्ये काय दिसत आहे बरे? तीन छोटे ससे नदीच्या किनारी छान खेळत आहेत। एक झाड आहे आणि एक लबाड कोल्हा त्या झाडाच्या मागून या तीनही सशांना डोकावून पाहतो आहे। हे चित्र पहा बरं। या चित्रामध्ये तीनही ससे धूम पळत सुटलेले आहेत आणि लबाड कोल्हा त्यांचा पाठलाग करतो आहे। आता या चित्रामध्ये पहा, इथे तर कमालच झाली। हे तिन्ही ससे हत्तीच्या पाठीवर चढून बसलेले आहेत आणि हत्तीने सोंडेतून जोरदार फवारा कोल्ह्याच्या अंगावर मारलेला आहे। या चित्रात पहा बरं, हे तिन्ही ससे हत्तीच्या पाठीवर आनंदाने उड्या मारत नाचत आहेत आणि कोल्हा मात्र धूम पळत सुटलेला आहे। एकदा टिनू मिनू आणि चिनू हे तीन छोटे ससे नदीकाठी खेळत होते। त्यांना खेळताना पाहून तिथे एक लबाड कोल्हा आला। छोट्या सशांना पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले। तो मनात म्हणाला, आज माझी छान मेजवानी होणार। इतक्यात टिनूची नजर कोल्ह्यावर पडली। त्याने मिनू आणि चिनूला सावध केले। तिघे खूप घाबरले। कोल्हा म्हणाला, हे सशांनो, आता मी तुम्हाला खाणार। हे ऐकून तिघेही पळायला लागले। कोल्हा त्यांचा पाठलाग करू लागला। नदीच्या काठाने पळत पळत ते दूर आले। तिथे त्यांना हत्ती पाण्यात आंघोळ करताना दिसला। त्यांनी हत्तीला हाक मारली आणि सांगितले, हत्ती दादा आम्हाला वाचव, एक कोल्हा आमचा पाठलाग करत आहे, तो आम्हाला खाणार आहे, आम्हाला वाचव हत्ती दादा। हत्ती सशांना म्हणाला, तुम्ही घाबरू नका, तुम्ही माझ्या पाठीवर बसा। टिनू मिनू आणि चिनू तिघेही ससे टुनकण उडी मारून हत्ती दादाच्या पाठीवर बसले। तेवढ्यात कोल्हा तिथे आला। हत्तीने आपल्या सोंडेत पाणी घेतले आणि जोराचा फवारा कोल्ह्याच्या अंगावर मारला। पाण्याचा फवारा एवढा जोरात होता की कोल्हा खूप घाबरला आणि धूम पळून सुटला। टिनू मिनू आणि चिनूला खूप आनंद झाला। त्यांनी हत्ती दादाचे आभार मानले। अशा प्रकारे हत्ती दादाने टिनू मिनू आणि चिनूचा जीव वाचवला। विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? आवडली ना? अशीच एक छानशी गोष्ट तुम्ही आपल्या आई वडिलांना सांगा। धन्यवाद।